महाविकास आघाडी प्रायोजित आजच्या बंदमुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा हा समाजासमोर उघड झालेला आहे। हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे, कारण लखीमपूरच्या घटनेकरता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो, पण महाराष्ट्राच्या अतिवृष्टी ग्रसित शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही। खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे। हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने घोषणा केल्या, बांधावर जाऊन 25,000 आणि 50,000 घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती आल्या त्याच्यावर मदतच केली नाही, केली तर इतकी तोकडी मदत केली की शेवटी त्यांच्या घटक पक्षातल्या लोकांना म्हणावं लागलं की पूर्वीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार बरं होतं, ते मदत करायचे, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय ते सरकार मात्र मदत करायला तयार नाही। त्यामुळे आजचा जो बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे। हे तीच मंडळी आहेत की ज्या मंडळींनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना काही नैतिकता तरी आहे का अशा प्रकारचं आंदोलन करायची?